नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जीवन शिक्षण विद्या मंदिर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करे. मी सुनील ज्ञानमंत गायकवाड. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण स्वरसंधी पाहिली होती. पहा, स्वरसंधीमध्ये कोणकोणते स्वर होते पाहिलेत, त्यानंतर आज आपण व्यंजन संधी पाहणार आहोत. आता व्यंजन संधी जी व्यंजने आहेत क ख ग ग आपण पुढे पाहणार आहोत व्यंजने कोणकोणते आहेत. व्यंजन संधीमध्ये स्वर आणि व्यंजन हे दोन्हींचा संबंध आहे. लक्ष द्या, बाकी स्वरसंधीमध्ये पाहिलं की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर असेल तर त्याला स्वरसंधी म्हणतात. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे, फक्त फरक असा आहे की पहिल्या वर्णातील म्हणजे पहिल्या शब्दाचे शेवटचा वर्ण हा व्यंजन असला पाहिजे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर असो किंवा व्यंजन असो, जर दोन्ही असेल दोन्हीपैकी एक कोणताही असेल तरी व्यंजन संधी होते. म्हणजे व्यंजन संधी ओळखण्याचे एक खून आहे. जसं स्वरसंधी आपण पाहतो की दोन स्वर असले पाहिजेत, तसं व्यंजनमध्ये स्वर व्यंजन संधीमध्ये पहिल्या वर्णातील शेवटचं पहिल्या अक्षराचे शेवटचं वर्ण हा व्यंजन असतं. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण उपघटक संधी व्यंजन संधी पाहणार आहोत. संधी होताना वर्ण जवळजवळ येताना दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्या संधी व्यंजन संधी म्हणतात. पहा, उदाहरण एक सत अधिक जन सज्जन. आता या ठिकाणी दोन शब्द आहेत, एक पहिला शब्द सत दुसरा जन. आता या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जो आहे तो त आहे की नाही, म्हणजे व्यंजन आहे. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय ज आहे, ते सुद्धा काय आहे व्यंजन आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही व्यंजन आहेत. लक्षात घ्या, स्वर आपल्याला माहित अ आ ई हे स्वर आहेत. आता व्यंजन कोणकोणते आहेत पुढच्या वाजात आपण बघणार आहोत स्लाइडमध्ये. सत आता अधिक जन म्हणजे सज्जन. आता तचा या ठिकाणी काय झालं ज झालं, त अधिक ज पाहिजे पाय मोडल्याचा अर्थ व्यंजन असं लक्षात घ्या. ज आहे की नाही, पुढं बरोबर काय आला ज. हे तचा काय झाला ज झाला, तो कसा झाला म्हणजे इथं दोन्ही व्यंजन आहेत. कसा झाला काय झालं आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. आता इथं काय आले दोन्ही व्यंजन म्हणजे त पण व्यंजन आणि ज पण व्यंजन, या ठिकाणी सज्जन झाला. दुसरं पहा, चित अधिक आनंद. या ठिकाणी पहिला शब्द चित आहे, त्याचा शेवटचा वर्ण आहे त म्हणजे व्यंजन आहे, आणि दुसरा शब्द आहे आनंद, त्याचा पहिला वर्ण आहे आ म्हणजे इथं स्वर आहे. लक्षात घ्या, म्हणजे इथं काय झालं व्यंजन अधिक व स्वर आला, त अधिक आ दा झाला एक नाही, म्हणून इथं काय झालं व्यंजन अधिक स्वर. लक्षात घ्या, स्वरसंधी ओळखण्याचे खून म्हणजे दोन्ही स्वर असतात, आणि ही व्यंजन संधी ओळखण्याचे खून म्हणजे काय, पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो. दुसऱ्या अक्षरातील काही असो स्वर असो व्यंजन असो, पण फक्त लक्षात घ्या की पहिल्या अक्षरातील काय असतं शेवटचा वर्ण हा व्यंजन असतं, हे लक्षात घ्यायचं. आणि मग असं जर असेल तर ही व्यंजन संधी असतील. आता व्यंजन संधीचे प्रकार आपण पाहणार आहोत. प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक व्यंजन संधी, अशा प्रकारचे तीन प्रकार आहेत. त्या अगोदर आपण तुम्हाला एक मी इथं गट दाखवले पाहिजे, चार एक दाखवला गटामध्ये. गट पहिल्या गटामध्ये काय क च ट त प. दुसऱ्या गटामध्ये कोणते व्यंजन आहेत पहा, ख छ ट थ फ. तिसऱ्या गटामध्ये ग ज ड द ब. चौथ्या गटामध्ये घ झ ड ध भ. आणि शेवटचा पाचवा गट आहे पा, न त्र न न म. आता या ठिकाणी लक्षात तुमच्या असेल, पण शेवटचा जो गट आहे ना पाचवा, हा गटाचं ज्या जे व्यंजन आहे, हे व्यंजनांचा उच्चार करताना आपल्याला नासिकेचा वापर म्हणजे नाकाचा वापर करावा लागतो, म्हणून याला अनुनासिक म्हणतात. लक्षात घ्या, हे जे पाच स्वर आहेत, हे पाच व्यंजन आहेत, ड न त्र न न म आहे की नाही, हे काय नासिक आहेत म्हणजे अनुनासिक आहेत, म्हणजे नाकातून यांचा उच्चार होतो. ते पुढच्या भागामध्ये आपल्याला उपयोग येणार आहेत. आता पहिल्यांदा आपण पाहू प्रथम व्यंजन संधी. प्रथम म्हणजे पहिला, पहिला गट कोणता आहे, क च ट त प आहे की नाही, हा पहिला गट आहे. लक्षात घ्या, पहिल्या पाच वर्गापैकी गट क्रमांक एक म्हणजे कोणता, क च ट त प, अनुनासिकाशिवाय
मी तुम्हाला सांगितलं हा पाचवा गट काय आहे, अनुनासिक आहे. याच्याशिवाय म्हणजे हे राहिलेले गट आहेत ना, हे एक दोन तीन चार आहे नाही, याच्याशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास, म्हणजे हा गट सोडून या तीन गटामधलं कोणतंही व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील कठोर व्यंजन येऊन संधी होतो. लक्षात घ्या. आता कसं आहे ते उदाहरण तुमच्या लक्षात येईल, उदाहरण पाहिलं तुमच्या लक्षात येईल. आता इथे उदाहरण दिले विपद अधिक काल, विपत काल. आता या ठिकाणी पहिल्या अक्षराचा शेवटचा वर्ग द आहे, ठीक आहे नाही, द आहे द. आता द कुठं आला, या ठिकाणी द आला, तिसऱ्या गटामध्ये द आहे, लक्षात घ्या. आता याच गटातील पहिल्या गटामध्ये काय आलंय पहा, त आलाय, ठीक आहे नाही. म्हणजे इथं द चा काय झाला, द अधिक क, द चा काय झाला, त झाला. म्हणजे व्यंजन कठोर व्यंजन आल्यामुळे काय झालं, त्याच्या जागी पहिल्या गटातील शब्द आला त, आणि त अधिकात क झाला, की नाही, क क म्हणजे विपत्त का आलं आहे की नाही. म्हणजे प्रथम संधी ओळखायची सोपी तुम्हाला पद सांगतो की हा पहिला जो गट आहे ना, हा गट आहे ना, हा गटाचा शब्द जर आला इथं, या गटाचा शब्द कोणता आलाय, त आलाय वाक्यामुळे शब्दामध्ये, की नाही. म्हणजे लक्षात घ्यायचं की हा प्रथम व्यंजन संधी आहे, बाकीचं काही लक्षात नाही ठेवलं तरी, पण हा लक्षात ठेवा शब्द जो आहे तो शब्दामध्ये कोणत्या गटातला शब्द आलेला आहे, वर्ण आलेला आहे, या वर्णाप्रमाणे आपल्याला प्रथम व्यंजन संधी. दुसरं उदाहरण पहा, वाग अधिक पती, वाकपती. आता रेणी ग आलाय, ग अधिक प, ग च्या ठिकाणी पहिल्या गटातला शब्द काय आलाय, क, पहिल्या गटातला आला ना क, आणि म्हणून हा प्रथम व्यंजन संधी, क अधिक प प वाकपती, एक नाही क आला नाही तर पहिल्या गटातील. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा काय सांगतोय की प्रथम व्यंजन संधी ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे हा गट लक्षात ठेवायचा, म्हणजे क च ट त प हा जर गटातला जर शब्द आला तर तो काय प्रथम व्यंजन संधी असते, लक्षात घ्या. इथं आला ना क, क इथं पण क, उपत्काल, वाकपती, आहे की नाही. अशा प्रकारे जे शब्द येतील त्या शब्दानुसार काय होतं की आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी असते. आता या प्रथम व्यंजन संधी पाहत असताना अजून काही उदाहरणं पहा. अपद अधिक काल, अपत का, ठीक आहे. आता या ठिकाणी द आहे, द कोणत्या गटात आला, या ठिकाणी आला द, ऐक ना, आणि त्याच्या द अधिक क पाय मोडणं म्हणजे व्यंजन आहे, लक्षात घ्या. दच्या जागेवर काय आलाय, त कोणत्या गटातला आला, प्रथम गटातला आला, की नाही, आणि प्रथम गटातला आला त, म्हणून या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी आपत्काल, लक्षात. दुसरं पहा, वाघ अधिक ताडण, वाघ ताडण, आहे की नाही. ग, आता गच्या ठिकाणी त्याच गटातील काय आला, क आलाय, प्रथम गटातला काय आला, क, त्याच रांगेतील काय आला, प्रथम गटातला क आला, म्हणून इथं प्रथम व्यंजन संधी वाघ ताडण. अशा प्रकार लक्षात घ्या, जे हे जे पहिल्या व्यंजन गटातले जर व्यंजन आले तर समजायचं प्रथम व्यंजन संधी. आता त्यानंतर आपण पाहू तृतीय व्यंजन संधी. आता तृतीय गट काय पहा, ग ज ड द ब, लक्षात घ्या. प्रथम व्यंजन संधीत पहिलं काय, हे घेतात. आता तृतीय व्यंजन संधीमध्ये हे येतात, लक्षात घ्या. हे दोनच समजायला थोडं अवघड आहे, तर तुम्ही चांगलं समजून घ्या. तृतीय व्यंजन संधी म्हणजे तिसऱ्या गटातला शब्द जर आला, सॉरी वर्ण जर आला, तर आपण काय म्हणायचं, तृतीय व्यंजन संधी. उदाहरण पाहू, पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा अनुनासिकाशिवाय, पहा मी काय म्हटले, स्वर नाहीत, अ आ ई नाही, आणि हे अनुनासिक, ध त्र न न म, हे नाकातून जे उच्चार जातात ना नासिकाचे, ते सोडून मृदू व्यंजन आल्यास, याला म्हणतात मृदू व्यंजन, पाय मोडलं की म्हणजे मृदू व्यंजन, त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते, तिसरे व्यंजन, लक्षात घ्या. उदाहरण पहा, वाघ अधिक ईश्वरी, वाघीश्वरी, आहे की नाही, वाघ अधिक ई, इथं काय आला, आता स्वर आलाय, लक्षात घ्या. पहिला वाक्या व्याख्यामध्ये आपण काय म्हणले, पहिल्या पादळातील कठोर व्यंजनामध्ये स्वर, आता या ठिकाणी स्वर काय आला, ई आला, पण व्यंजन काय, याच्यातलं पहिल्या अक्षरातील शेवटचं वर्ण काय, क, त्याच्या जागी काय आला, ग. आता ग कोणत्या गटात आहे, तिसऱ्या गटात आहे, की नाही, म्हणजे हे तृतीय व्यंजन संधी. ग कोणत्या गटात आहे, तिसऱ्या गटात आहे, आणि म्हणून ग अधिक ई गी झालं, वाघीश्वरी, आहे की नाही. लक्षात घ्या, इथं ग आला, इथं आपण उच्चार, इथं कुठं ग आहे का, वाघ अधिक ईश्वरीमध्ये, वाघ अधिक ईश्वरी, पण त्याच्यामध्ये क चा काय झाला, ग, आणि ग कोणत्या गटामध्ये आहे,
तिसऱ्या गटामध्ये आहे म्हणून हा तृतीय व्यंजन संधी म्हणून याला काय म्हणायचं तृतीय व्यंजन संधी. त्यानंतर दुसरा उदाहरण पहा अप अधिक ज. आता अप प कुठं आला इथं आला आणि त्याच्या जागेवर काय आलंय पहा प अधिक ज त्या ब अधिक ज आला ब आला ब कुठल्या गटातला आहे तिसऱ्या गटातला ठीक नाही ब कोणत्या गटात आहे तिसऱ्या गटात आहे आणि म्हणून ब त्या जागेवर ज आला ब अधिक ज ज झाला अब्ज अप अधिक जच काय अब्ज आणि तिसऱ्या गटातला ब नी जागा घेतली त्याची तिसरी व्यंजन येऊन संधी होते म्हणून काय म्हणायचं तृतीय व्यंजन संधी. आलं लक्षात लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. पहिल्या गटात आला प्रथम व्यंजन संधी तिसऱ्या गटात आला तृतीय व्यंजन संधी. आता आणखी याचे उदाहरण पाहू सत अधिक आचार सदाचार. सत अधिक आचार सदाचार. आता या ठिकाणी त आहे त अधिक आ याचा पूर्ण स्वर आला लक्षात घ्या ते काय आलाय स्वर द अधिक आ दा झाला आता त कुठं आला इथं तिसऱ्या गटामध्ये काय आला द ठीक आहे नाही म्हणजे त चा काय झाला द झाला आणि स्वर असल्यामुळं दा झालं सदाचार. आलं लक्षात तिसऱ्या गटातला शब्द या ठिकाणी आला म्हणून काय म्हणायचं तृतीय व्यंजन संधी. आलं लक्षात. आता पुढचं एक उदाहरण पहा उत अधिक गम उद्गम त अधिक ग तच्या जागे काय आला द आला द अधिक ग ठीक आहे नाही. आता या ठिकाणी सुद्धा काय आहे हे व्यंजन आहे लक्षात घ्या हे दोन्ही पण व्यंजन आहेत हे पण व्यंजन हे पण व्यंजन या ठिकाणी काय हे एक पहिलं व्यंजन आलं दुसरा स्वर आला होता. आता दोन्ही व्यंजन आहेत. आता तच्या जागेवर काय पहा द तिसऱ्या गटात कोणता आहे द आणि उद्गम शब्द तयार झाला म्हणून हा तृतीय व्यंजन संधी. तिसऱ्या गटातला शब्द तयार झाला म्हणून तिसऱ्या गटातल्या शब्दामुळं सॉरी वर्णामुळं व्यंजन संधी तयार झाली. षट अधिक रिपो षट रिपो है कि नहीं षट ट ट अधिक र आता दोन्ही पण व्यंजन आहेत तर ट चा काय झाला ड झाला ट ट च्याच लाईन मध्ये पहा तिसऱ्या गटात काय आलाय ड ट च्याच लाईन मध्ये काय आला ड आणि म्हणून या ठिकाणी काय झालं अशा प्रकारे ही व्यंजन संधी तयार होत असताना ट चा काय झाला ड झाला आणि म्हणून षट रिपो है कि नाही व्यंजन तसंच राहिलं दुसऱ्या वर्णातील दुसऱ्या शब्द पहिला वर्ण शर्ट रिपोर्ट. लक्षात ठेवा की तिसऱ्या गटातला जर शब्द आला तर आपण काय म्हणतो तृतीय व्यंजन संधी. त्यानंतर तिसरा प्रकार आहे अनुनासिक संधी. आता हा राहिलेला पाचवा गट आहे ना अनुनासिक त्याचा नाकातून उच्चार आपण म्हणतो नाशिकेतून त्याला अनुनासिक म्हणतात. आता ह्या पाचव्या गटामध्ये शब्द जे आहेत त्या शब्दांचं संधी कशी होते ते पाहायचं आहे. पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे हे जे पाच वर्ग आहेत ना पहिले त्यातील अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते. म्हणजे समजा हे गट आहेत या गटातला कोणताही जर वर्ण आला किंवा व्यंजन आलं तर त्याच्या जागेवर हा अनुनासिकेतला गट येत पहा. म्हणजे क आला तर त्याच्या जागेवर न येणार ट आला तर त्याच्यावर न येणार त आला तर त्या जागेवर न येणार प आला तर त्या जागेवर म येणार अशा प्रकारे अनुनासिक स्वर त्या ठिकाणी अनुनासिक व्यंजन येतात आणि मग अनुनासिक व्यंजने होऊन संधी होते. उदाहरण पाहिलं तुमच्या लक्षात येईल वाक अधिक निश्चय वाग निश्चय वाक कुडाला पहिल्या गडात पहिलाच आहे की नाही आणि त्याच गडात अनुनासिक काय आलंय ग नाही वाङ्मयाचा ग आला ना म्हणून या ठिकाणी काय बा क चा अधिक न आहे की नाही न हे व्यंजन आहे इथं काय झालं तयार वाङ्मयाचा न झाला म्हणजे क च्या त्याच लाईन मधील पाचव्या गटातला पहिला शब्द काय आला ग वांग वांग निश्चय आहे की नाही म्हणजे क च्या जागेवर काय झाला या ठिकाणी पा क बदलला क च्या जागेवर काय आला वांग निश्चय. दुसरं उदाहरण षट अधिक मास. आता षट मास म्हणजे षण्मास आहे की नाही ट ट अधिक म ट च्या ट आहे टच्या मध्येच अनुनासिक गटातील काय आहे न आहे अनुनासिक गटातला कोणता आहे न म्हणजे ट च्या जागेवर काय आला न आला म्हणून काय झालं षण्मास. आला घ्या त्याच्या जागेवर काय आला न आला म्हणून षण्मास तयार झालं. अशा प्रकारे व्यंजनापुढे त्याच गटातील अनुनासिक शब्द येतो आणि मग संधी व्यंजन संधी म्हणतो अनुनासिक व्यंजन संधी. अजून उदाहरण पहा जगत अधिक नाथ जगन्नाथ जगत अधिक नाथ. आता त आलाय त अधिक न ठीक नाही बरोबर न आणि न पहा इथं त आहे तच्या त्याच गटामध्ये अनुनासिक शब्द कोणता आहे न
आणि म्हणून या ठिकाणी काय झालं हा न तर आहेच या त च्या ऐवजी पुसदा काय झाला न झाला म्हणजे दोन न झाले म्हणजे ते जगन्नाथ लक्ष घ्या म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त चा न झाला आणि दुसऱ्या शब्दातील न चा न तसाच राहिला आणि जगन्नाथ दोन न आले जगन्नाथ लक्षात म्हणजे हा उच्चारण करताना नासिकेतून करतो म्हणजेला अनुनासिक संधी असे म्हणतात पुढचं तर्फा सत अधिक पती सन्मती त आहे त अधिक म त्याच्या जागेवर काय झाला होता न झाला त्याच्या जागेवर काय आलंय न आहे की नाही अनुनासिक कोणता स्वर व्यंजन न की नाही म्हणजे न अधिक ब झालं न सन्मती सत अधिक लक्षात घ्या अनुनासिक काय त्याच्या जागेवर आला न चित अधिक मय चिन्मय त अधिक म न अधिक म म्हणजे त अधिक त्याच्या जागेवर काय आला अनुनासिक न आला म्हणून चिन्मय तयार झालं त्याच्या जागेवर काय आला न वाक अधिक मय वाङ्मय वाक अधिक मय की नाही आता क च्या जागेवर काय आलाय घ आलाय वाङ्मयातला घ आहे का नाही वाङ्मय आणि म्हणून काय झालं वाङ्मय असा शब्द तयार झाला अशा प्रकारचे अनुनासिक शब्द जर आले आता अनुनासिक लक्षात गट ठेवायचा तुम्ही हा गट फक्त लक्षात ठेवा पहिला गट कोणता त्याच्या जागेवर कोणता शब्द आला पहिले प्रथम व्यंजन तिसरा गट कोणता आहे त्याचे कोणते शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे तृतीय व्यंजन आणि अनुनासिक तर सोपेच आहेत पा या अनुनासिकाचा आला की समजायचं अनुनासिक संधी अशा प्रकारचे हे शब्द तयार होतात अशी व्यंजन संधी होते अजून एक प्रकार आहे पा अनुस्वार किंवा शीर्षबिंदू आल्यानंतर काय होतं पा म आता व्यंजन म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळतो समजून घ्या पा एक उदाहरण तुम्हाला दिलं म्हणजे लागतील आता पहिल्या मध्ये सम अधिक आचार इकडे आता हे म आहे म च्या पुढे काय आलाय स्वर आलाय कोणता स्वर आलाय आ म च्या पुढे स्वर कोणता आलाय आ तो स्वर मागील म मध्ये मिसळतो माझी मागील म मध्ये म्हणजे या म मध्ये मिसळतो आता हा स्वर यामध्ये म मध्ये आ मिसळ काय झालं मा झालं म मध्ये आल्यावर आ मिसळल्यावर काय झालं मा म्हणजे काय शब्द आला स मा चार आहे का नाही हा कुठं आला इथं आला म मध्ये समाचार लक्षात म्हणजे म पुढे जर स्वर आला तर हा स्वर या म मध्ये मिसळतो आणि म चा मा तयार झाला म्हणजे ठीक आहे ना आणि समाचार शब्द तयार झाला म अधिक मा आ मा दुसरा शब्द पहा व व्यंजन आल्यास मागील म बद्दल मागील अक्षर अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येतो पहा लक्षात घ्या शब्द व्यंजन आल्यास तिथे काय आलंय म च्या पुढं स्वर आलाय आता व्यंजनाचं उदाहरण घ्या सम अधिक गती आता ग हे काय व्यंजन आहे आता म च्या पुढं व्यंजन आलंय म च्या पुढं काय आलं व्यंजन आलंय व्यंजन आल्यास मागील म बद्दल आता या म बद्दल काय घेतं स तर आहेच या म बद्दल काय घेतं मागील अक्षरावर मागील अक्षर काय स म च्या माग अक्षर कोणता आहे स अक्षरवा अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येतो म्हणजे स वर काय येणार अनुस्वार ठीक आहे नाही आणि म्हणून स वर अनुस्वार येऊन काय करा संगती आलं लक्षात म्हणजे म च्या पुढं जर व्यंजन आलं तर म च्या माग असणारा जो अक्षर आहे त्या अक्षरावर अनुस्वार येतो लक्षात घ्या आणि मग काय तयार होते अनुस्वार आल्यानंतर जी पुढचा शब्द तयार होतो संगती ठीक आहे नाही म्हणजे म च्या अधिक ग झाला संग संगती या लक्षात आहे लक्षात घ्या हे शब्द म्हणजे पुन्हा एकदा चांगला अभ्यास करायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की व्यंजन आल्यास म्हणजे म पुढे जर व्यंजन आल्यास मागील म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येतो शीर्षबिंदू म्हणजे अनुस्वार ठीक आहे नाही शीर्ष म्हणजे डोकं डोक्यावर बिंदू ठेवणे ठीक आहे नाही आणि म्हणून काय झालं म त्या मागील बिंदू मागील अक्षर काय स आणि स वर अनुस्वाराला संगती अशा प्रकारे हे आपण व्यंजन संधी पाहिली पुढील भागामध्ये आपण जे पाहणार आहोत विसर्ग संधी आणि या विसर्ग संधीचा अभ्यास करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्याला या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला विसर्ग संधीसुद्धा चांगल्या प्रकारे पाहता येईल धन्यवाद.